आमची मारियाची जात शेत लावू बागायत, कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी। हा लोकप्रिय अभंग ऐकून तुम्हाला लक्षात आलेच असेल की आज आपण कोणत्या संतांच्या मंदिराला भेट देणार आहोत। नमस्कार मंडळी, आज आपण भेट देणार आहोत श्री संत शिरोमणी सावता महाराज यांच्या संजीवन समाधी मंदिराला। श्री संत शिरोमणी सावतामाळी महाराज यांचे संजीवन समाधी मंदिर हे अरण तालुका माढा जिल्हा सोलापूर येथे आहे। पुणे सोलापूर हायवेनं आपण गेलो तर पुण्यापासून आरण हे गाव 184 किलोमीटर इतक्या अंतरावरती आहे, जिथे पोहोचायला साधारणतः आपल्याला 3 ते 3.5 तास लागतात। संत सावतामाळी महाराज हे संत ज्ञानेश्वरांच्या प्रभावळीतले ज्येष्ठ संत होते। त्यांचा काळ इसवी सन 1172 ते 1217 इतका आहे। साव म्हणजे खरं तर शुद्ध चारित्र आणि सज्जनपणा, आणि सावता महाराज हे देखील याप्रमाणे। सावता महाराज लहानपणापासून विठ्ठल भक्तीमध्ये रममान झाले होते। फुले फळे भाज्या इत्यादी पिके काढण्याचा त्यांचा पारंपरिक व्यवसाय होता। आमची माळियाची जात शेत लावू बागाईत असे ते एका अभंगात देखील म्हणतात। संत सावता महाराज यांना केवळ 45 वर्षांचे आयुष्य लाभले आणि याच काळात त्यांनी धार्मिक प्रबोधनाचे व भक्तिप्रसाराचे कार्य निष्ठेने केले। त्यांचे 37 अभंग उपलब्ध आहेत। अरणभिंडी गावात सावता महाराजांविषयी एक आख्यायिका सांगितली जाते, ती म्हणजे अशी की पैठणच्या कुर्मदास या अपंग भक्ताच्या बोलावण्यावरून प्रत्यक्ष विठ्ठल त्यांना भेटण्यासाठी निघाले असताना वाटेत ते सावतोबांच्या मळ्यात थांबले। त्यांनी बरोबर संत ज्ञानेश्वर संत व संत नामदेव यांनाही घेतले होते। विठ्ठल त्या दोघांची नजर चुकवून सावतामाळी यांच्यासमोर उभे राहिले आणि त्यांनी सावतोबांना घट्ट मिठी मारली व म्हणाले, सावतोबा माझ्या मागे 2 चोर लागलेत, मला पटकन कुठेतरी लपव। त्यावर सावतोबा म्हणाले, देवा अशी कोणती जागा आहे जिथे तू कोणाला दिसणार नाहीस? विठ्ठल म्हणाले, मग तू मला तुझ्या उदरात लपव। त्याबरोबर सावतामाळी यांनी खुरपे घेऊन आपले पोट फाडले व देवास त्यात लपवले। इकडे देवाचा शोध घेत घेत ज्ञानदेव नामदेव सावता महाराजांपाशी आले आणि त्यांनी विचारले, आमचा देव पाहिला आहे का तुम्ही? सावतामाळी यांनी काहीच उत्तर दिले नाही। नामदेव महाराज विठ्ठल भेटीसाठी व्याकुळ झाले। विठ्ठलाला ते पाहते ना, त्यानंतर त्यांनी सावतास सांगितलं, काढ रे मला बाहेर, माझ्या वियोगाने त्याचा जीव जाईल। तेव्हा सावतोबाने पुन्हा खुरप्याने पोट फाडून पांडुरंगास बाहेर काढले। सावतोबांना त्यांच्या उदरात प्रत्यक्ष विठ्ठलाने वास केला याचा परमानंद झाला असे सावतामाळी विठ्ठलाचे निस्सीम भक्त होते। संत सावता महाराज हे कर्तव्य आणि कर्म करीत राहणे हीच खरी ईश्वर सेवा अशी शिकवण देणारे संत होते। वारकरी संप्रदायातील एक श्रेष्ठ आणि ज्येष्ठ संत म्हणून त्यांचा लौकिक आहे। श्री विठ्ठल हेच त्यांचे परमदैवत होते। ते कधीही पंढरपूरला गेले नाहीत तर प्रत्यक्ष पांडुरंग त्यांना भेटण्यासाठी आले। ते कर्ममार्गी संत होते। कर्मे ईशू भजावा हीच त्यांची वृत्ती होती। पंढरपूरच्या विठ्ठलाची पालखी वर्षातून एकदा खास त्यांना भेटण्यास येत असते। आपल्याला माहीतच आहे की संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी असेल, संत तुकाराम महाराजांची पालखी असेल किंवा श्री संत सोपानदेवांची पालखी असेल, या तिन्ही पालख्या पंढरपूरकडे विठ्ठलाच्या भेटीसाठी जातात। परंतु सावता महाराज आपले शेत सोडून कधी पंढरपूरला आले नाहीत असे मानले जाते। पांडुरंगच त्यांना भेटण्यासाठी अरण येथे गेले। आजही संत सावता महाराजांची पालखी आषाढी वारीला पंढरपूरला येत नाही। आषाढी वारी झाल्यानंतर पांडुरंगाचीच पालखी संत सावता महाराज यांना भेटायला अरण येथे जाते। संत सावतामाळी यांच्याबद्दल संत नामदेव म्हणतात, धन्य ते आरण रत्नांचीच खाण, जन्मला निधान सावता तो, सावता सागर प्रेमाचा आगर, घेतला अवतार माया घरी। मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, देव अशाने भेटायचा नाही रे, देव बाजाराचा भाजीपाला नाही रे। हे राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांचे म्हणणे एकदम खरे आहे। म्हणून सावता महाराज पंढरीला गेले नाहीत व त्यांना ती आवश्यकताही नव्हती। त्यांनी तो भाव त्यांच्या अभंगात प्रकट केला आहे। संत सावतामाळींनी अध्यात्म आणि भक्ती, आत्मबोध आणि लोकसंग्रह, कर्तव्य आणि सदाचार यांची सांगड घातली। धर्माचरणातील अंधश्रद्धा, कर्मठाणा, दांभिकता याबाबत त्यांनी कोणाचीही भीडभाड ठेवली नाही। अंतर्शुद्धी,
तत्वचिंतन, सदाचार, निर्भयता आणि नीतिमत्ता, सहिष्णुता इत्यादी गुणांची त्यांनी भलावण केली. त्यांच्या मते ईश्वराला प्रसन्न करून घ्यायचे असेल तर योग, याग, जप, तप, तीर्थव्रत किंवा व्रतवैकल्ये या साधनांची बिलकुल आवश्यकता नाही. केवळ ईश्वराचे अंतःकरणपूर्वक चिंतन हवे आहे तेव्हाच आपण ईश्वराला प्रसन्न करून घेऊ शकतो. तर मंडळी, कसा वाटला हा व्हिडिओ? कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओ.